असा तो आमचं उपवासाचा दिवस असता फास्टिंग. ते फास्टिंग म्हटलं आमचे सकाळी साडेपाच सांग स्टार्ट होतं. साडेपाचांक आम्ही किती खावपाचे आणि उपास रावपाचे. आणि ते उपासान आमचे फुल डे असे कायच खावपाक पिवपाक काय मेळना. सांजचे सकाळी साडेपाच ते सांजचे पावणे सात पर्यंत. आणि तेजे मागीर पावणे सातांक आम्ही उपास सोडपाचो. आणि तेजे मागीर आमकां किती खावपाक मेळटा, जेवपाक खावपाक किती मेळटा. आणि तसेच आमचे बारीक बारीक भुरगे फूल म्हयनो, आता माझा चेडो असा, माझ्या भावाचा चेडो असा, हे भुरगे असा, सगळं फूल म्हयनो असे सगळेच गोयचे भुरगे असा, सगळं फूल म्हयनो उपास रावता. नमाज असता, नमाज अर्धे वर सुमार नमाज असता, मागीर प्रेयर्स असता अर्धे वरांनी. मागीर आम्ही घरा, मागीर आम्ही कब्रस्तानात वयता. आमचे कोण पेरंट्स, कोण आमचे हे जाला एक्सपायर्ड झाले असता, त्यांचे फुलां घालपाक तेंका, त्यांचे खातीर आम्ही प्रे करपाक तेंका कब्रस्तानात वयता. आणि थंयसून मागीर आम्ही घरा येता, मागीर लोकांच्या घरा भोंवता आम्ही. ना म्हटलं तरी सातशेचे वयर लोक आशिल्ले हांगासर नमाजाक. जायत जायते गांवातून जायत जायते एरियासून लोक आयिल्ले आणि प्रत्येक प्रांतासून लोक हांगा आशिल्ले नमाजाक. मजीद आमची एकदम भरून तुडूंब झाली आशिल्ली, भरपूर लोक आशिल्ले हांगासर. आणि सगळ्यांनी एक पीस आणि शांततेन ही सगळी आमची जी आयची ईद ईदाची नमाज आशिल्ली पार पडलेली असा. आणि सगळ्यांक परत एकदा म्हणटा, आज नमाज जी झाली आमची ईद उल फित्र म्हणटा एका, बकरी ईद न्हू रमजान शरीफ म्हणटा एका, जे रमजान आम्ही मनयला त्याच्याबद्दल सगळ्यांक परत एकदा परबी दिता. नमस्कार, आम्ही असात देवसू कोणाडी कोरगाव हांगा असात. आणि आज ईद उल फित्र रमजान ईद मोठ्या उमेदीन हांगा मनोवपाक आयले. ह्या वेळार हांगा 700 ते 800 लोक जमिल्ले आणि गर्दी झाली नमाजा खातीर. देखीक महाराष्ट्र आसा, ताच बरोबर हरमल मांद्रे मोरजी जे मुसलमान बांधव रावतात ते सगळे आयले. आणि पावणे नवांक सुमार ईदाचे नमाज जे असा अदा करपाक आले. ह्या वेळार हांगाचे जे कमिटीचे मेंबर असतात तांच्यांनी शुभेच्छा दिल्या, जे अब्दुल नायक असत. आणि त्याच बरोबर आज पेडण्या वाठारात तसंच गोयभरात ईद उल फित्र रमजान ईद मोठ्या व्हड प्रमाणात सेलिब्रेट करताना आमकां दिसपाक येता.